नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पाठ सात पाचवा पाठ आहे आणि या पाचव्या पाठातील सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठातल्या आजचा आपला मुद्दा आहे सत्यशोधक समाज। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली। महात्मा ज्योतिबा फुलेंचं म्हणणं असं होतं की सर्व दलितांना जे पीडित आहेत यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि हा जो सत्यशोधक समाज होता हा समानतेच्या तत्वावर आधारित असा समाज होता। म्हणजे माणसाला समानतेचा अधिकार जो आहे तो जन्मापासूनच मिळालेला आहे। देवाने माणूस बनवताना तो फक्त माणूस बनवला, त्याला देवाने जात दिली नाही। जातीपातीचं हे जे राजकारण आहे किंवा जातपात ही जी आहे ती मानवाने निर्माण केलेली आहे आणि मानव हा परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ नाही असं त्यांचं म्हणणं होतं। याच धर्तीवर पुढे त्यांनी काय केलं, त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून त्यांनी अगोदर त्यांच्या ज्या पत्नी होत्या सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि यांना शिक्षण देऊन त्यांच्या सहकार्याने 1848 मध्ये त्यांनी त्यांच्या पुण्यात भिडवाड्यात, भिडेवाडा जो आहे पुण्यामधील, त्या पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। आता ही शाळा सुरू झाल्यानंतर मुली शिकू लागल्या, मात्र त्यावेळेला सावित्रीबाईंना किती त्रास झाला हे आपल्याला ज्ञात आहे। सावित्रीबाईंना लोकांनी प्रसंगी शेण मारलं, दगड मारले, तरी सुद्धा त्यांनी आपला जो विश्वास आहे तो डगमगुजू न देता ती शाळा पुढे चालवली। आता यावर एक लोकशायर आहे वामनदादा म्हणून, त्यांचं एक छोटंसं गीत मी तुम्हाला म्हणून दाखवतो। श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबड्या जातीमधी, ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबड्या जातीमधी, फुलू लागल्या कड्या कोवड्या फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कड्या कोवड्या फुलू लागली फुले ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, ओढण्याची लागली शाळा पोरींची काढली, ओळ ज्ञानाची लागली शाळा पोरींची काढली, तेव्हापासून शिकू लागली दिनदुबड्याची मुले ग, तेव्हापासून शिकू लागली दिनदुबड्याची मुले ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे, या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे, त्या क्रांतीची उंच पताका अजून गगना भिडे ग, त्या क्रांतीची उंच पताका अजून गगना भिडे ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग। धन्यवाद।